कर मुंबईची लाईफलाईन म्हणाले जाणारे ते म्हणजे मुंबईचा डबेवाला अशी ओळख असल्या आज कोरोनाच्या काळात त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. कारण डबेवाल्याने कोरोना पेशंट असो या सर्वांची आणि सर्व विभागातले कामगार यांना डबे पोहोचविण्याचे काम करता आहेत. अशा काही डबेवाल्यांना आम्ही आज भेटलो, त्यांच्या व्यथा जाणून घेत आम्ही कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला त्यांच्या ऑफिसमध्ये डबे पोहोचवण्याचे काम केलं होतं, आता पूर्ण करत आहोत. आम्हाला लॉकडाऊनचा परिणाम होत कारण आता वर्क फ्रॉम होम काम दिल्यामुळे काही कर्मचारी हे घरूनच काम करत असल्यामुळे आता डब्यांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याच कारणामुळे काही आमचे डबेवाले सहकारी आता जे काम मिळाले ते काम करत आहेत. असंच जर परिस्थिती राहिली तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असे मत मुंबईच्या डबेवाल्यांचे आहे. कुठे तर महाराष्ट्र शासनाने या कामगारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर, वर्षभर झालं, मागच्या वर्षी लॉकडाऊन होता, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरट्यावर उभे आहोत. काय नेमक्या समस्या डबेवाल्यांना येतात? समस्या म्हणजे असे डबेवाल्यांना येतात की आता गेल्या वर्षी पण लॉकडाऊन होतं, यावर्षी पण लॉकडाऊन चालू होत आहे. कारण आमचे डबे बरेचसे पहिल्या 90% डबे चालू होते, आता 20% चालू आहे. त्याच्यामुळे समस्या भरपूर येतात आम्हाला. कारण आता कोविडचे डबे किंवा हॉस्पिटलमध्ये डबे चालू आहे. सध्या काही दुकानाची डबे चालू होते, ते पण सध्या आता बंद होत चालले. कारण दुकानच बंद होत चालले तर गिऱ्हाईक पण बोलतात, आता आमची दुकानं बंद आहे तर आम्ही डबे मागून कुठून, घरातूनच आम्ही काम करतो आहे. काहींच्या ऑफिसमधून त्यांना घरी काम करायला सांगितलं, होम केलेलं आहे. असे डबेवाले काही आमची गावाला गेलेले, तिथे काही भेटेन ते काम करतात. इथे काही लोक सिक्युरिटी गार्डमध्ये आहे, काही लोक हमालीमध्ये काम करतात, काही लोक नाच्यावर काम करतात, काही लोक भाजीचं दुकान पुढे टाकलेलं आहे, काही लोक दुधाचं काम करतात. असे भरपूर डबेवाल्यांना समस्या आलेली आहे. सर, पूर्वी ज्यावेळेस कोरोना नव्हता, लॉकडाऊन नव्हता, त्यावेळेस किती पैसे मिळायचे, कसा इन्कम होता आणि आता किती मिळत आहेत, कसा इन्कम सुरू आहे? त्या टायमाला आमचे दादर मित्र मंडळाचे 60 भागीदार होते. त्या टायमाला आम्हाला 22,000 रुपये भेटायचे आणि आता कोरोना आल्यामुळे आम्हाला कमसे कम 5-6,000 रुपये भेटायचे. आमचे काही लोकांचे पोरांचे शिक्षणाचं काही खर्च आहे, काही लोकांनी कर्ज काढून शिक्षणाची फी भरली, काहींनी डाकघाण ठेवून फी भरली, काहींनी स्वतःचा रूम आहे म्हणून काही वाटत नाही, पण जो भाड्याने राहतो त्याच्या कर्ज काढून काहींनी भाडं भरलेलं आहे. तुमचं नाव सांग. माझं नाव विठ्ठलराव उंदळ. काय काय समस्या येत आहेत नेमक्या लॉकडाऊनच्या काळामध्ये? मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं, आत्ताही परत त्या समस्या समोर येऊन ठेपलेल्या आहेत. समस्या बोलत तर सगळ्याच अडचणी आहेत. पैशा पाण्याच्या खर्च पाण्याच्या अडचणी आहेत. काम पण व्यवस्थित नाही आहे. पूर्वी जे डब्याचं काम होतं ते आता 10% पण नाही राहिले, त्यामुळं भरपूर समस्या झाल्या. इकडनं तिकडनं ओढताण करून लोकांकडून कर्ज करून घर चालवलं आजपर्यंत कसं तरी. ना आता सरकार पुन्हा लॉकडाऊन करायचा विचारामध्ये आहे. आता मोठा घन प्रश्न पडला की घर चालवायचं कसं. जिथे 3 टाईम जेवण भेटत होते तर आता 1 टाईम पण भेटलेलं नाही. मुश्किल आता हे नामुष्की आमचं ओढवलेलं आहे.